यवतमाळ जिल्ह्यातील लाख या गावातील लोकांना वारंवार डायरियाची लागण होत आहे. कारण या गावातील वॉटर सप्लायची जी विहीर आहे त्या विहिरीजवळ संपूर्ण गावाचे सान उघडीचे पाणी जाऊन साचते आणि त्या साचलेल्या पाण्याचा पाझर सरळ त्या विहिरीमध्ये जातो. तेच पाणी त्या गावातील लोकांना पुरवले जाते. आमच्या इथं जवळपास ही चार वर्ष चार महिने अगोदर हीच घटना अगोदर घडली होती. पुन्हा तेच परत आणखीन यावेळेस बी झाली. गावातली 25-30 ठिकाणी वाल लिकेज आहे, पाईपलाईन लिकेज आहे. गावातून होणारं सांडपाण्याचं पाणी पूर्ण जे पाणी पुरवठा करणारी समजा विहीर आहे त्याच्यापाशी येऊन थांबते. त्याच्यामुळे हे गावातली पुरुषनं गॅस्ट्रोची लागण झालेली आहे. जवळजवळ 15-20 वर्षापासून कोणत्याही प्रकारचा शासनाचा निधी आलेला नाही. गावातील विहिरी ज्या आहेत त्या विहिरी कचरा टाकून प्रदूषित केलेली आहे. तसंच गावातील जे नळ योजना आहे ती बरेच ठिकाणी वॉटर सप्लायपासून तर गावापर्यंत बरेच ठिकाणी फुटलेली आहे. हे जे पाण्याची समस्या आहे, दोन सरपंच गेले, तिसरे सरपंच इथं आलेला आहे, अजूनही सुद्धा पाणी आहे. फक्त दाखवण्याची व्यवस्था झाली, शोभेची वस्तू झालेली आहे पाण्याची टाकी. या पाण्याची टाकीमुळे काही कोणताच फायदा नाही गाववाल्यांना. एवढंही आम्ही कितीक वेळा तक्रारी केल्या पण हे यांचं ग्रामपंचायतचे सदस्य इतके निर्लज्ज झालेले आहे की यांना काही सांगण्याचा समस्या संपलेली आहे. पाणी आम्ही विकत घेऊन पाजा लागलेलो. जे बिसलेरीचे जे म्हणते पाणी डब्याचं जे म्हणते ते पाणी आज 20 रुपये डब्यानं आज पाणी आम्ही घेत आहोत. लोकांना लोकांनाही तेच आहे ना, मलाही तेच पाणी पित आहोत. आणि गरिबांनी जे गरिबाचे जे एकदम रोज मजुरी करून गरीब करत आहे त्या गरिबांना रोजचे 20 रुपये इकडे खर्च करावा मजुरी करा. मागच्या वेळेस सुद्धा 50-100 लोक बिमार पडले. आमच्या इथं जवळजवळ 5000 लोकसंख्या आहे. 90% गाव खराब आणि दूषित पाण्यामुळं आजारी पडत आहे. माझा व्हिडिओ बघणाऱ्याला मी अपील करते की लाख या गावातील लोकांनासुद्धा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे. त्याकरिता पाणी पुरवठा विभाग यांना कॉल करावा. त्यांचा नंबर आहे 0-72-32-24-69-00. मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून, इंडिया अनरसाठी.